या मधुचं ना डोकंच तिरपांगडं आहे. काय झालं? ताईला बाहेर न्यायची काय गरज होती मामा? आत्ता तिला जरा बरं वाटायला लागलं आणि बाहेरच न्यायची हाऊस होती तर इथे आणायचं ना, परके हॉटेलमध्ये कशाला न्यायचं? म्हणजे इथे आणलं की तुझं तिच्यावर लक्ष राहील बरोबर मामा. नाही, तुला तुझ्या ताईची काळजी वाटणं साहजिक आहे ग, पण मधुला काळजी नाही का आपल्या ताईची? आणि मंगल सुद्धा जरा बाहेर पडली, मोकळ्या वातावरणात गेली, तिला बरं नाही का वाटणार? अरे पण म्हणून सार्वजनिक ठिकाणी न्यायचं का? हा, म्हणजे लोक बघतील बोलतील म्हणून म्हणतेस तू? म्हणू दे ग, बघू दे, लोकांना बोलू दे. लोक काय काही नाही केलं तरी बोलतात, काही केलं तरी बोलतात. आपण काय चूक केली आहे का? आपलं मन स्वच्छ आहे की नाही? मग लोकांची काळजी का करायची आपण, है ना? काळजी वाटायची थांबते का मामा? हो, ती वाटणारच काळजी. अरे यादव सर आले. नमस्कार. नमस्कार. कसली काळजी कसली वाटते? अहो, काय झालं की? नाही नाही, म्हणजे हॉटेल तर उत्तम चालवताय तुम्ही. नाही, काळजी म्हणजे ते काळजी म्हणजे गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे ना सध्या, त्याचा गोंधळ जरा तो सॉल्व कर. म्हणजे पटत नाही तुमच्यासारख्या हॉटेलवाल्यांना गॅसचा तुटवडा? नाही, म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांसाठी ठीक आहे हो. खरं सांगू का, आजकाल सामान्यांची चूल पेटणं ना कठीण होऊन. नाही, माझं तर म्हणणं असं आहे, काल काल गेला, उद्याच उद्या बघू. आज व्यवस्थित चाललंय ना, आज आमची चूल पेटलेली आहे. म्हणजे तुम्ही इथंच काही खाताय का घरी जेवायला येत आहे? बसा 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 बसा. हो इकडे ते लाल शर्टवाले शर्ट साहेब आहेत ना, त्यांना जरा काय हाव नको बघ, उद्धारपणा करू नको, व्यवस्थित वाग त्यांची. चल रे.